नमस्कार मंडळी, प्रभास किचन या मराठी चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे खूप 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 स्वागत आहे. आज आपण श्रावण मास विशेष कांदा लसूण विरहित स्पेशल मराठमोळी महाराष्ट्रीयन थाळी बनवणार आहोत. तर श्रावण मासामध्ये काही जण सोमवार आणि शनिवारी उपवास करतात, किंवा काही जण अगदी महिन्याभरही उपवास करतात. तर दिवसभर उपवास करून रात्रीच्या जेवणामध्ये उपवास सोडण्यासाठी कोणते पदार्थ बनवावेत हा एक प्रश्नच आपल्याला पडतो. तर आज आपण कांदा लसूण न वापरता चविष्ट असे पदार्थ बनवतोय. चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. अगदी झटपट होणारी थाळी आहे आणि विशेषतः नैवेद्याला दाखवण्यासाठी सुद्धा आहे, कारण की यामध्ये आपण कांदा लसूण विरहित सर्व पदार्थ बनवलेले आहेत. तर चला बघूयात आजची रेसिपी. तर सर्वात अगोदर आपण अळूवडी बनवणार आहोत. त्यासाठी इथे मी पाने स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि त्यांच्या अशा प्रकारे आपल्याला शिरा काढून टाकायच्या आहेत. यामुळे काय होतं, रोल जो आपण बनवतो तर त्यामध्ये पानं आपली फाटली जात नाहीत आणि अतिशय व्यवस्थित असा आपला अळूवडीचा रोल तयार होतो. अशाच प्रकारे मी सर्व पानं तयार करून घेतलेली आहेत. आता आपण अळूवडीला लावण्यासाठी बॅटर बनवणार आहोत. तर त्यासाठी 1/4 वाटी बेसन पीठ मी इथे घेतलेले आहे, अगदी चाळून घेतलेले आहे. आता त्यामध्ये आपल्याला 1/4 वाटी तांदळाचं पीठसुद्धा घालायचं आहे. तुम्हाला जर नको असेल, नाही घातलं तरीसुद्धा चालेल, पण तांदळाचं पीठ घातलं की आपल्या वड्या ज्या आहेत त्या एकदम कुरकुरीत होतात. तुम्हाला जर हवं असेल तर यामध्ये तुम्ही आलं, मिरची, कोथिंबीर वाटूनसुद्धा घालू शकता. आता यामध्ये आपल्याला तिखटानुसार लाल तिखट, हळद, धने जिरेपूड, चवीनुसार मीठ, पांढरे तीळ आणि इथे मी 1 चमचा तेल घालणार आहे. यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात. सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला. आता यामध्ये आपल्याला चिंचेचा कोळ घालायचा आहे, तो अगोदरच मी तयार करून घेतलेला आहे. आता आपण व्यवस्थित यामध्ये मिक्स करून घेऊयात. तुम्हाला हवे असेल तर यामध्ये लागणारं तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या पद्धतीने कमी जास्त करायचं आहे. आता हे व्यवस्थित आपण हे जे बॅटर आहे ते चिंचेचा कोळ घालून व्यवस्थित असं तयार करून घेऊयात. चिंचेचा कोळ घातला की जी अळूची पानं असतात ते आपण अळूवडी खाल्ल्यानंतर आपल्या घशामध्ये जो खवखवपणा होतो तो यामुळे होत नाही. तर बघू शकता इथे जास्त पातळ आपल्याला इथे हे बॅटर बनवायचं नाही आहे. 2 ते 3 मिनटं छान असं आपल्याला एकाच दिशेने मस्त फेटून घ्यायचं आहे. आता तयार केलेलं जे बॅटर आहे ते आपल्याला अशा पद्धतीने पानांना लावून घ्यायचं आहे. एकावर एक विरुद्ध दिशेने आपल्याला ही पानं लावून घ्यायची आहेत. तुम्ही 5 किंवा 3 पानांचा इथे लेअर लावू शकता. याआधीसुद्धा आपला अळूवडीचा व्हिडिओ शेअर झालेला आहे, अजूनही तुम्ही जर बघितला नसेल तर तुम्ही तिथे जाऊन नक्की बघू शकता. तर ही पानं व्यवस्थित अशी लावल्यावर याला रोल करून घ्यायचं आहे. तर मी दाखवते त्या पद्धतीने तुम्हाला तयार करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपल्याला ह्या अळूवड्या मी इथे कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर हवं असेल तर टोपामध्ये पाणी घेऊन ते उकळून घेऊन त्यावरती चाळणीमध्ये तुम्ही वाफवू शकता. तर मी दाखवते त्याप्रमाणे बघू शकता. अशा पद्धतीने आपल्याला ही पानं एकावर एक ठेवून याचा अशा पद्धतीने रोल बनवून घ्यायचा. तर इथे आपला रोल बनवून तयार आहेत. असे इथे मी 2 रोल बनवून घेतलेले आहेत. या वड्या अगदी मस्त आणि झटपट तयार होतात, अगदी खुसखुशीत आणि कुरकुरीत होतात, वरण भाताबरोबर अगदी चविष्ट लागतात. तर इथे वड्या तयार झालेल्या आहेत, बघू शकता. इथे हे आपले रोल डब्यामध्ये मी ठेवून दिलेले आहेत. तर इथे मी डाळभात लावण्यासाठी 2 डब्यांमध्ये तांदूळ आणि डाळ घेतलेले आहेत. 2 वाट्या तांदूळ आणि 1/2 वाटी तुरडाळ मी इथे घेतलेली आहे. तुम्ही समप्रमाणातसुद्धा घेऊ शकता. आता यामध्ये आपल्याला 1/2 वाटी मुगडाळ घालायची आहे. आता ह्या दोन्ही डाळ घातल्याने बनणारे वरण अगदी चविष्ट होते. तर हे डाळ आणि तांदूळ आपण व्यवस्थित असे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात. आता इथे डाळ आणि तांदूळ व्यवस्थित मी इथे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. यामध्ये आपल्याला गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर 2 वाट्या तांदळासाठी मी इथे 3.5 ते 4 वाट्या इथे मी पाणी घातलेलं आहे. डाळीमध्ये सुद्धा गरजेनुसार पाणी घातलेलं आहे. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. डाळीमध्ये मी इथे थोडी हळद घालणार आहे. इथे 1/2 चमचा हळद मी घातलेली आहे. 1 चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आपल्याला आणि 1 चमचाभर आपल्याला यामध्ये तेल घालायचं आहे. डाळीमध्ये तेल घातलं तर डाळ मस्त अशी मऊसूत शिजली जाते. तर आता हे दोन्ही डब्बे आपण कुकरला लावून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपल्याला कुकरमध्ये हे डब्बे ठेवून घ्यायचे. आता मी इथे कुकर लावून हे सर्व शिजवून घेणार आहे.
आपला कुकर होतोय तोपर्यंत आपण चपातीचे कणिक भिजवून घेऊयात. त्यासाठी मी इथे 2 वाटे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालूयात. 1 चमचाभर तेल घालायचं आहे आणि हे जे पीठ आहे आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं मळून घ्यायचं आहे. चपातीचं कणिक अगदी जोर लावून छान मळली की आपल्या ज्या चपात्या आहेत त्या छान मऊसूत होतात. अगदी सकाळी जरी तुम्ही चपात्या केल्या असतील तरी ते संध्याकाळपर्यंत छान अशा मऊसूत राहतात. तर इथे लागेल तसं पाणी मी घालून छान अशी कणिकी भिजवून घेतलेली आहे. आता इथे बघू शकता पूर्ण कणिक आपण ही व्यवस्थित मळून घ्यायची आहे. तर इथे पूर्ण कणिक मळल्यावर मी पुन्हा एकदा थोडंसं तेलाचा हात लावून व्यवस्थित असं मळून घेणार आहे. आता कणिक आपली मळून झालेली आहे, आपण झाकण लावून ठेवून देऊयात. आपलं पीठ छान असं भिजून तयार होत आहे तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करूयात. आता आपण ताटामध्ये वाढण्यासाठी मस्त अशी गोड बासुंदी बनवणार आहोत. तर झटपट होणारी बासुंदी बनवण्यासाठी मी इथे पॅनमध्ये गॅस चालू न करता आपल्याला 1/2 वाटी दूध घालायचं आहे आणि लगेचच आपल्याला यामध्ये 1/2 वाटी साखर घालायची आहे. 1 वाटी मिल्क पावडर आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे. साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या गोडानुसार कमी जास्त करायचं आहे. आता मिल्क पावडर आपण घातलेली आहे आणि हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात. आता आपण गॅस पेटवून घेऊयात. मध्य आचेवर आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं छान असं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला लगेचच 1/2 लिटर कोमट केलेलं गरम असं दूध घालायचं आहे. आता पुन्हा हे व्यवस्थित आपल्याला 7 ते 8 मिनटं छान असं चमच्याच्या साह्याने मस्त असं शिजवून घ्यायचं आहे. याला हलके असा दाट होईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायचं आहे. आता यामध्ये मी सुकामेवा घालणार आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुकामेवा घालायचा आहे. सोबत मी वेलची पूड आणि इथे 5 ते 6 काड्या भिजवलेले केशर मिश्रित दूध घातलेलं आहे. तुम्ही नाही घातलं तरी चालेल, पण यामुळे काय होतं रंग आणि स्वाद छान येतो. पुन्हा आपण 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊयात. तर इथे फक्त 10 मिनटात आपली मस्त बासुंदी तयार झालेली आहे. बघू शकता तुम्ही गरम किंवा थंड सर्व करू शकता. आता आपण इथे कारली बनवून घेणार आहोत. तर अगदी कमी साहित्यामध्ये मी इथे अगदी कुरकुरीत कारली तुम्हाला फ्राय करून दाखवणार आहे. त्यासाठी मी इथे धुवून घेतलेली कारली घेतलेली आहेत. तर अशा प्रकारे त्याचा मागचा भाग आणि पुढचा भाग कट करून अशा प्रकारे आपण त्याचे 2 भाग करून घेतलेले आहेत आणि मध्यभागी आपल्याला अशी चीर करून घ्यायचे. त्याच्यामधल्या आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने. आता दुसरीकडे मी टोपामध्ये पाणी घेतलेलं आहे. कित्येक वेळेला आपण कारली कडू लागतात म्हणून खातच नाही, तर इथे मी टोपामध्ये जे पाणी गरम करून घेतलं त्यामध्ये हळद आणि मीठ घातलेले आहे. आता यामध्ये आपण कट केलेली कारली घालून घेऊयात. आता आपली ही कारली छान शिजत आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे तेल गरम करून घेतलेले आहे. त्यामध्ये आपण जिरे घालूयात. तर आज आपण मेथीची भाजी बघतोय. तर इथे जिरे घातलेले आहेत. लगेचच आपण तिखटानुसार इथे कट केलेल्या मिरच्या घालूयात. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही इथे मिरची वाटूनसुद्धा घालू शकता. स्वच्छ धुवून घेतलेली 1 जोडी मेथी मी इथे घातलेली आहे. व्यवस्थित अशी आपण तेलावर परतून घेऊयात. आता ही मेथी छान अशी तेलावर परतून झाल्यावर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. इथे मी दाण्यांचा कूट घातलेला आहे. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा घालू शकता. तरीसुद्धा ही भाजी खूप अप्रतिम आणि झटपट होणारी आहे, खूप छान लागते. तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि कशी झाली आहे याची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आता ही भाजी आपल्याला छान अशी 1 मिनिटभर झाकण लावून वाफवून घ्यायची आहे. तर बघू शकता दुसरीकडे आपली कारलीसुद्धा शिजलेली आहेत. ही कारली आपल्याला पूर्ण शिजवायची नाही आहेत, थोडी कच्चटच आपल्याला ही ठेवायची आहेत, कारण की फ्राय करताना ती पटकन त्याचे तुकडे होण्याची शक्यता असते. तर ही कारली आपण थंड होण्यास प्लेटमध्ये काढून घेऊयात. इथे कुकर थंड झालेला आहे. आपण वरणाला इथे फोडणी देऊन घेऊयात. तर टोपामध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग घातलेलं आहे, राई जिरे छान असे तडतडून द्यायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला आता कढीपत्ता घालायचा आहे. आता यामध्ये तिखटानुसार इथे मी हिरव्या मिरच्या कट केलेल्या आहेत त्या घातलेल्या आहेत. आता ही फोडणी जी आहे ती खमंग आपल्याला करून घ्यायची आहे. लगेचच आपण यामध्ये घोटलेली डाळ घालून घेऊयात. आता यामध्ये पुन्हा एकदा मी थोडं चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आता सर्व आपल्याला डाळ यामध्ये घालून आपल्याला गरजेनुसार यामध्ये पाणी वाढवून घ्यायचं आहे. तर बघू शकता मस्त अशी आपली ही डाळ छान असा कलर आलेला आहे.
आता डाळीला छान अशी दणानून उकळी आणूयात. तर इथे मी कोथिंबीर सुद्धा घातलेली आहे. आता आपले वरण तयार होते तोपर्यंत आपण भेंडीची भाजी बनवणार आहोत. पण दुसरीकडे आपण जी वाफवून घेतलेली मेथीची भाजी आहे ती इथे तयार झालेली आहे. बघू शकता कोणत्याही प्रकारचा मसाला किंवा वाटण न घालता ही मेथीची भाजी अतिशय छान लागते. तुम्ही गरमागरम ज्वारीच्या भाकरीबरोबर सर्व करू शकता. कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. आज आपण भेंडीची भाजी बनवतोय. अगदी कोणताही मसाला न वापरता ही भाजी अगदी अप्रतिम लागते. त्यासाठी इथे मी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे घातलेत. जिरे छान तडतडून घ्यायचे. त्यामध्ये आपल्याला तिखटानुसार मिरची वाटून किंवा चिरून घालायची आहे. आता मिरची छान झाली की त्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली इथे मी चिरून घेतलेली आहे गोल आकारामध्ये ती भेंडी आपण घातली आहे. आता तेलावर छान अशी भेंडी परतून घेऊया. त्यामध्ये पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि पुन्हा एकदा ही भेंडी तेलावर छान अशी परतून घ्यायची. आता यामध्ये मी ओलं खोबरं घातलेलं आहे. हे ओलं खोबरं मी अगोदरच किसून घेतलं होतं. साधारण 1 ते 1.5 चमचा आपल्याला ओलं खोबरं यामध्ये घालायचं आहे. पुन्हा एकत्रित करायचं आहे आपल्याला. आणि ही भेंडी आपल्याला झाकण लावून वाफवून घ्यायची आहे. गॅस मध्यम आचेवरती ठेवायचा आहे. तर आपण बघू शकता थंड झालेला अळूवडीचा रोल आपण कट करूयात. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करून घ्यायच्यात. जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही नाही अशा प्रकारे कट करून घ्यायच्यात. वड्या कट करून झाल्यात तर इथे बघू शकता आपली भेंडीसुद्धा छान शिजून तयार झालेली आहे. तव्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण पापड तळून घेऊयात. पापड किंवा तुम्ही इथे कुरडयासुद्धा तळून घेऊ शकता. पण एक लक्षात घ्या, कुरडया तळताना तुम्ही इथे कढईचा वापर करा. तर इथे पापडसुद्धा तळून तयार झालेले आहेत. लगेचच आपण ज्या कट केलेल्या होत्या अळूवड्या त्यामध्ये आपण मस्त अशा खरपूस तळून घेणार आहोत. तर तेलामध्ये जेवढ्या मावतील तेवढ्याच यामध्ये अळूवड्या आपल्याला घालायच्या आहेत. दोन्ही बाजूने छान अशा मस्त सोनेरी रंगापर्यंत कुरकुरीत होईपर्यंत ह्या तळून घ्यायच्या आहेत. अतिशय चविष्ट अशा होतात. नक्की बनवून बघा. गॅस मी इथे मध्यम आचेवरती ठेवलेला आहे. अशाच प्रकारे सर्व इथे वड्या मी तळून घेणार आहे. आता एक प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. पुन्हा एकदा मी ह्या तव्यावरती वड्या ठेवून घेतलेल्या आहेत. म्हणजे त्या कुरकुरीत होतील. आणि गॅस मध्यम आचेवरती ठेवलाय. आता इथे तयार जे वाफवून घेतलेले कारली आहेत त्यावरती आपण मसाला घालूयात. लाल तिखट घातलेलं आहे. हळद घालायचं आहे. गरम मसाला, धने जिरे पूड घालायचे. चवीनुसार मीठ आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे. 1 चमचाभर तेल घालायचं आहे आपल्याला. आणि हा मसाला व्यवस्थित असं या कारल्यांना चोळून घ्यायचा आहे. व्यवस्थित असा हा मसाला, हळद आणि लाल तिखट जे आपण इथे मीठ घातलेलं आहे व्यवस्थित असं एकत्रितपणे करून घ्यायचं आहे. आपण ज्यामध्ये अळूवड्या फ्राय केलेल्या आहेत तळून घेतलेल्या आहेत त्याच तेलामध्ये मी इथे आणखीन तेल वाढवून घेतलेलं आहे. आणि मसाला चोळलेली इथे मी कारली यामध्ये फ्राय करून घेणार आहे. दोन्ही बाजूने छान कारली फ्राय होत आहेत. मध्यम आचेवर गॅस ठेवून आपल्याला इथे चपात्या करून घ्यायच्या तोपर्यंत. तर पुन्हा एकदा तेलाचा हात लावून हे पीठ मी व्यवस्थित असं मळून घेते. बघू शकता छान अशी कणिक भिजून तयार झालेली आहे. तर चपातीचे अगोदरही आपल्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ शेअर झालेले आहेत. तर सुक्या पिठामध्ये घोळवून घेतलेला एक उंडा आपण मस्त अशी चपाती ह्याची लाटून घेऊयात. दुसरीकडे फ्राय झालेली कारली मी काढून घेतलेली आहेत. तर इथे तवा मी गरम करून घेतलेला आहे. झटपट आपण चपात्या भाजून घेऊयात. तर बघू शकता मस्त अशी चपाती खालच्या बाजूने भाजल्यावर आपल्याला ती व्यवस्थित अशी पलटी करून घ्यायची आहे. आता हाताच्या सहाय्याने अशी आपल्याला गोलाकार फिरवून घ्यायचे. मस्त अशी आपली चपाती इथे बघू शकता टम्म फुगलेली आहे. तेल किंवा तूप तुम्ही इथे लावू शकता. तर व्यवस्थित अशी खरपूस आपण इथे चपाती भाजून घेऊयात. तर ह्या प्रकारे सर्वच इथे मी चपात्या भाजून घेतलेल्या आहेत. गरमागरम चपाती आणि मस्त असं बिना कांदा लसूण वापरता आपण आज संपूर्ण स्वयंपाक तयार केलेला आहे. तर ताट वाढून घेऊयात. तर श्रावण थाळीतील सर्व पदार्थ झटपट आणि चविष्ट बनवून तयार झालेले आहेत. तर आजची ही श्रावणी सोमवार विशेष वेजथाळी बनवून तयार झालेली आहे. कांदा लसूण विरहित महाराष्ट्रीयन थाळी आपली तयार झालेली आहे.
ताटामध्ये मी इथे काकडी ठेवलेली आहे, थोडंसं पानामध्ये मीठ वाढलेलं आहे, लिंबूचा काप ठेवलेला आहे, गोडासाठी मी इथे बासुंदी बनवलेली आहे, वरण तयार झालेलं आहे, भाताची मूठ ठेवलेली आहे, मस्त अशी झटपट होणारी मेथीची भाजी, फ्राय केलेली कारली, सोबत अळूच्या वड्या, कुरकुरीत असं आपण इथे पापड ठेवलेलं आहे, भेंडीची भाजी आपण इथे तयार केलेली आहे. तर अशाच प्रकारे आपला हा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. तर आजची मी श्रावणी सोमवार उपवास सोडण्यासाठी बनवलेली थाळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला प्लीज कमेंट करून सांगा. आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या प्रभास किचन या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुन्हा भेटूयात. धन्यवाद.